जलजीवन मिशनच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकटे, त्याचप्रमाणे उपस्थित माजी मंत्री आणि आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी मंत्री आणि आमदार श्री सुनीलजी केदार, या विभागाचे लोकप्रिय आमदार श्री समीरजी मेघे, श्री आमदार टेकचंदजी सावरकर, आमदार आशिषजी जयस्वाल, या ठिकाणी उपस्थित सुधीरजी पारवे, कुंदाताई राऊत, राजकुमार कुसुंबे, त्याचप्रमाणे या ठिकाणी देकुरवाळेताई, अरविंद गजभिये, चरणसिंग ठाकूर, अशोकजी धोटे, सुषमाताई कावळे, रमेश सिंग राजपूत, उषाताई बावने, उज्ज्वलाताई बोडारे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले जिल्हाधिकारी, आपल्या सीईओ जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे आपल्या सर्व या ठिकाणचे पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत 235 कोटी रुपये खर्चाच्या 372 योजनांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण करतो आहोत. एकूण हर घर जल, हर घर नल आणि नल से जल असा कार्यक्रम जो माननीय मोदीजींनी संकल्पित केला, त्यामध्ये आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 1322 योजनांकरता 578 कोटी रुपये हे माननीय मोदीजींनी दिले. माननीय पंतप्रधान मोदीजींचं व्हिजन हे आपण सगळ्यांनी जर बघितलं तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं अशा प्रकारचं व्हिजन आहे. सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे, त्याला शौचालय मिळालं पाहिजे, त्याला गॅस मिळाला पाहिजे, त्याला इलेक्ट्रिसिटी मिळाली पाहिजे, प्रत्येक घरात पाणी गेलं पाहिजे. आपण विचार करा, देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यापासून तर जलजीवन मिशन सुरू होतपर्यंत देशामधल्या 19 कोटी घरांपैकी केवळ 3 कोटी घरांमध्ये त्या ठिकाणी नळातलं पाणी होतं. 19 कोटीपैकी केवळ 3 कोटी जवळजवळ 70 वर्षांमध्ये. आणि मोदीजीने हा निर्धार केला की आमच्या महिलांना त्रास होतो, पायपीट करावी लागते, पाणी भरावं लागतं. शेवटी हा सगळा त्रास महिला सहन करतात, कुठेही पुरुष पाणी भरताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून या महिलांना या त्रासापासून मुक्त केलं पाहिजे या हेतूनं 2024 पर्यंत प्रत्येक घरी नळ पोहोचवण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला आणि त्याकरता जलजीवन मिशन सुरू केलं. आज आपण बघा, आजच्या आकडेवारी मी बघत होतो, आता या 19 कोटीपैकी जवळजवळ 11 कोटी 57 लाख घरांपर्यंत नळ ऑलरेडी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. म्हणजे 3 कोटीवरनं आपण कुठे पोहोचलोय, 11 कोटी 57 लाख. आणि 2024 पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळ पोहोचेल, पाणी पोहोचेल. आपण वर्षानुवर्ष हुंडामुक्त समाज अशी लग्नाकरता संकल्पना मांडत होतो, पण आता त्याच्यासोबत हंडामुक्त समाज देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा मोदीजींच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे की खरंच आहे की हे काम जे आहे हे जिल्हा परिषदेच्या मार्फत होत आहे आणि जिल्हा परिषद आपली एजन्सी आहे, आपली प्रायमरी संस्था आहे, ग्रामीण भागामध्ये एक अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे. त्यामुळे निश्चितपणे मला अपेक्षा आहे
की सन्माननीय आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी या ठिकाणी आम्ही हे काम चांगलं करणार आहोत अशा प्रकारचा संकल्प व्यक्त केलाय, तर निश्चित माझ्या शुभेच्छा आहेत आणि हे काम आपण चांगलंच केलं पाहिजे। आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचवण्याचं काम करण्याची सुवर्ण संधी ही आपल्या जिल्हा परिषदेला मिळाली आहे, तर आपल्या नेतृत्वात काम चांगलंच होईल ही अपेक्षा देखील मी व्यक्त करतो। आणि सुनील भाऊंचं मार्गदर्शन आहेच, आणि यासोबत मी फक्त ताईंना एवढंच सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे सांगितलं की काय काय थांबलेलं आहे, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महिला बाल विकास असेल, आदिवासी विकास असेल, शेड्यूल कास्टचा फंड असेल, शिक्षणाचा फंड असेल, असे सगळे फंड आपण रिलीज केले आहेत। त्याच्यावर कुठेही आपण बंदी ठेवलेली नाही, त्याच्यावर कुठलीही स्थगिती नाही। मी आताही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे सगळे आपण रिलीज केले आहेत। काही ठिकाणी स्थगिती आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही, पण मी एवढंच आश्वस्त करतो की जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत जिल्हा परिषद दुसऱ्या पक्षाची आहे म्हणून भेदभाव वगैरे अशा गोष्टी होणार नाही। आणि ठीक आहे, कमी अधिक प्रमाणात सत्ता पक्ष विरोधी पक्ष असतोच, तो काही विषय नाही आहे, पण आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास करताना समतोल विकास करण्याचाच हेतू आमचा असेल। आणि सगळ्यांना आणि सगळ्या भागांना कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येईल हा देखील प्रयत्न आपल्याला करायचा आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी एक मला प्रस्ताव दिला आणि बावनकुळे साहेबांनी देखील आग्रह केलाय की आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 905 नळ पाणी पुरवठा योजनांचा एक प्रस्ताव असा तयार केलाय की या सगळ्या 905 नळ पाणी पुरवठा योजना या सोलरवर आणायच्या, कारण शेवटी विजेचं बिल हे त्या ठिकाणी अनेक वेळा भरताना अडचण होते आणि म्हणून या जर सोलरवर आणल्या तर एकीकडे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरल्यामुळे निसर्गाचं संवर्धन देखील आपण करतो आणि त्यासोबत जो काही विजेचा खर्च आहे तो अर्ध्यापेक्षा कमी त्या ठिकाणी आपल्याला लागतो। आणि म्हणून मी आजच घोषणा करतो की याकरता जो काही 71,84,90,000 रुपयाचा प्रस्ताव आलाय त्याला मी मान्यता देणार आहे आणि आपल्या जिल्ह्यामधल्या या सगळ्या योजना या आपण सोलरवर आणायचा प्रयत्न करू। त्याचवेळी जिल्हाधिकारी सीओ या सगळ्यांना माझी विनंती आहे की एक अजून काम आता आपण हातामध्ये घेतलंय आणि ते तुम्ही लोकांनी योग्य लक्ष घातल्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकणार नाही। आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील माझी विनंती आहे, आपण आता आपल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता सोलर फिडरची योजना आणली आहे। आपल्याला कल्पना आहे की आपण 17-18 मध्ये योजना सुरू केली होती, त्याचा पहिला पायलट आपण केला होता राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारेंकडे आणि तो 100% यशस्वी झाला आणि त्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज मिळू लागली। त्यानंतर आपण 1100 मेगावॅटचे प्रपोजल केले, आता जवळजवळ 1,00,000 शेतकरी असे आहेत की ज्यांना फिडरवरनं सोलरची वीज दिवसा मिळते आहे। आणि आता हा यशस्वी झाल्यामुळे प्रयोग आपण हे ठरवलंय की जी 8,000 मेगावॅट वीज आपल्याला शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावी लागते ही वीज आपण सोलर फिडरच्या माध्यमातून द्यावी, म्हणजे आपले जे फिडर आपण सेपरेट केले आहेत ते फिडर सोलरवर न्यावे आणि आपण पुढच्या 2 वर्षात 30% फिडर हे सोलरवर न्यायचं ठरवलंय, पण आपली तयारी 50%ची आहे। 50% फिडर आपल्याला सोलरवर न्यायचे आहेत, 4,000 मेगावॅट चे सोलर फिडर आपल्याला तयार करायचे आहेत। पण यामध्ये आपली मदत ही लागणार आहे की प्रत्येक फिडरच्या 5 किलोमीटर तसं तर 3 किलोमीटर एरियामध्ये आपल्याला जागा लागणार आहे आणि साधारणपणे 1 मेगावॅट करता 5 एकर जागा आपल्याला लागते, कुठे 5 मेगावॅट आहे, कुठे 6 मेगावॅट आहे, मोठा असेल तर 10 मेगावॅट आहे, त्यामुळे तेवढी जागा आपल्याला लागणार आहे। त्यामुळे आपल्या फिडरच्या जवळपास सरकारी जागा शोधून काढणं आणि सरकारी जागा नसेल तर कोणाची पडीक जमीन असेल
तर ती जमीन सरकार किरायानी घ्यायला देखील तयार आहे. आम्ही वर्षाला 75,000 रुपये त्याचा किराया द्यायला तयार आहोत आणि दरवर्षी 2% वाढ त्या किरायामध्ये करायला तयार आहोत. म्हणजे मालकी त्या व्यक्तीचीच राहील आणि ज्यावेळी या ठिकाणी ती योजना कालबाह्य होईल, साधारण त्याचं 25 ते 30 वर्ष वय असतं, त्यावेळी ती जमीन ही त्या मालकाचीच राहील आणि तेवढे वर्ष वाढीव दरानं त्या मालकाला त्या ठिकाणी त्या जमिनीचा किराया मिळेल. तर आपल्या सगळ्या फिडरच्या जवळपास या जागा आपण शोधून काढाव्या. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर राज्यातला सोलर फिडरचा पहिला जिल्हा हा आपण नागपूर जिल्हा करू शकतो, पण त्याकरता आपल्या सगळ्यांची खूप मदत यामध्ये लागणार आहे. आपल्याला सांगतो काही लोक किती हुशार असतात. कालच बावनकुळेजी सुनील भाऊ, काल माझ्याकडे नगर जिल्ह्यातले लोक आले, त्यांनी ऑलरेडी 1200 हेक्टर जमीन ही शोधून काढली सोलर फिडर करता. म्हणजे आपली अनाउन्समेंट झाल्याबरोबर 1200 हेक्टर जमीन त्यांनी शोधून काढली आणि ते माझ्याकडे आले आणि म्हणाले आमचा अर्धा जिल्हा हा तुम्ही कमीत कमी 2-3-4 तालुके तर पूर्ण यातनं मुक्त होऊ शकतात. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं जरूर तुम्हाला देऊ, पण त्याचवेळी मला असं वाटलं की हे काम आपल्याकडे देखील झालं पाहिजे आणि म्हणून एका मिशन मोडवर आपण जर हे सगळं शोधून काढलं आणि याचा फायदा शेतकऱ्याला केवळ सकाळी वीज मिळेल एवढ्या पुरतं नाही आहे, याचा दुसरा फायदा हा आहे की आज आपल्याला विजेचा दर पडतो 7 रुपये, आपण शेतकऱ्यांकडनं घेतो 1.27 रुपये आणि सोलरची वीज जर दिली तर आपल्याला विजेचा दर पडतो 3.20 रुपये. म्हणजे आज जी आपण सबसिडी देतो आहे त्याच्यातल्या सबसिडीमध्ये मोठी बचतही होते. आपण उद्योगावर जो त्याचा भार टाकतोय त्यामुळे उद्योगांना आज खूप अडचणी सहन कराव्या लागतात ती पण कमी होते आणि यातनं पर्यावरणाचा जो काही नाश आहे तो देखील आपण वाचवू शकतो. आणि म्हणून या दृष्टीनं देखील आपण येत्या काळामध्ये वेगानं कारवाई करू. बावनकुळे साहेबांनी सांगितलं यावेळच्या अर्थसंकल्पांमध्ये अनेक चांगल्या योजना आपण घेतलेल्या आहेत, विशेषतः माननीय पंतप्रधान मोदीजींनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वर्षाला टाकायची सुरुवात केली आणि आपण आता त्या 6,000 रुपयांसोबत आपली महाराष्ट्र सरकारची योजना केली नमो किसान सन्मान योजना आणि आता 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील 1,15,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. यामुळे 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि आत्महत्याग्रस्त भागामध्ये तर 21,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत. पीक विम्यामध्ये बावनकुळे साहेबांनी सांगितलं 1 रुपयात पीक विमा आता द्यायचं आपण ठरवलेलं आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जी होती त्यातल्या विमा शब्द आपण काढून टाकला. आता शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर शासनाच्या वतीनं 2,00,000 रुपये आपण त्याला देणार आहोत, त्यामुळे विमा कंपनीची चक्कर काटायचा कोणालाही त्या ठिकाणी गरज पडणार नाही. तो जखमी झाला तरी त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आपण मदत करणार आहोत. अजून काही मिशन आपण सुरू केले आहेत, नैसर्गिक शेतीचं मिशन सुरू केलंय, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला कॉटन श्रेडर, मागेल त्याला पेरणी यंत्र, अशा प्रकारची योजना सुरू केली आहे. मागच्या काळात आपण मागेल त्याला शेततळं ही योजना सुरू केली त्याही वेळेस लोकांनी टीका केली की तुम्ही म्हणता मागेल त्याला कसं मिळेल, पण दरवर्षी जेवढे अर्ज यायचे त्या प्रत्येक अर्जाचा निपटारा आम्ही करायचो आणि त्याला शेततळं द्यायचो. आता या योजनेला पुढे नेलाय आणि एवढ्या सगळे कंपोनंट त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केले आहेत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला शाश्वत शेती करता यावी. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे हे सरकार आल्यापासून आपण जे काही शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे वेगवेगळ्या घटनांनी नुकसान झालं आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना 7,000 कोटी रुपये हे या नुकसान भरपाई कोटी दिले आहेत. आता नंतरच्या नुकसानीचे देखील पंचनामे केले आहेत, तेही पैसे आपण देतो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत जी नुकसान भरपाई मिळायची त्या नुकसान भरपाईचा नियम होता की 65 मिलीमीटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळायची.
आपण आता त्याच्यामध्ये एक नवीन व्याख्या केली जी एनडीआरएफ मध्ये नाहीये, जिचे पैसे राज्यालाच द्यायचे आहेत. आणि ती व्याख्या अशी आहे की लोक म्हणायचे हो साहेब 65 मिलीमीटर पाऊस नाही आला, पण 4-5 दिवस रोज पाऊस झाला, आणि त्यातनं तुम्ही येऊन बघा आमचं पीक झोपलं आहे, आमच्या भरलेल्या शेंगा काळ्या पडल्या आहेत, आम्हाला आता काही मिळत नाहीये. अशा लोकांना देखील आता सततच्या पावसाची व्याख्या करून त्यांनाही नुकसान भरपाई आपण देतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात यापूर्वीही जे प्रपोजल आलेले त्याला पूर्ण पैसे आपण दिले आहेत. आताही जे प्रपोजल असतील, ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्याला संपूर्ण नुकसान भरपाई आपण देतो. आणि पहिल्यांदा एनडीआरएफच्या दराच्या दुप्पट दरानं आपण नुकसान भरपाई देण्याचा निर्णय केला. हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला पहिला निर्णय आहे. आज आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं. आज गरिबाकरता अनेक योजना आपण आणल्यात, विशेषतः जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी महसूल विभाग या दोघांची मदत अजून एका गोष्टीकरता आपल्याला लागणार आहे. यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये 10 लाख घर बांधायचं ठरवलंय. साधारणपणे आपण 5 वर्षांमध्ये 10 लाख घर बांधतो, पण आता आपण योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये SC ST करता केंद्राच्या योजनेतनं 2.5 लाख घरं आणि राज्याच्या योजनेतनं 2.5 लाख घरं आपण बांधतो. शबरीमधनं 1 लाख घरं, त्यासोबत या ठिकाणी रमाईमधनं 1.5 लाख घरं आपण बांधणार आहोत. आणि पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये आपण ओबीसी समाजाकरता आवास योजना आणली आहे. आणि या आवास योजनेच्या अंतर्गत पुढच्या 3 वर्षांमध्ये आपण मोदी आवास योजनेच्या अंतर्गत 10 लाख घरं ओबीसींकरता बांधणार आहोत, की ज्यातले 3 लाख घरं याच वर्षी आपल्याला बांधायची आहे. हे जर 3 लाख घरं बांधायची असतील तर पैसा आम्ही ठेवला आहे, आम्ही पैसा देऊ शकतो, पैशाची अडचण नाही आहे. पण त्याचे लाभार्थी, त्यांचं कागदपत्राची पूर्तता, त्याची मागणी, या सगळ्या गोष्टी, काही याद्या आपल्याकडे तयार आहेत. पण जसं बावनकुळेजी तुम्ही म्हटलं, आता आपल्याला या आपल्या राज्याच्या योजना असल्यामुळे काही कारणाने पात्र आहे पण SC CC च्या यादीत नाही आहे, ड यादीत पण आलेला नाही आहे, असाही जर कोणी असेल तर त्याचीही यादी करून त्यालाही आपण हे घरकुल देऊ शकतो, कारण आपल्या राज्याच्या योजनेतला आहे. आणि म्हणून हे फार मोठं काम, हे आपल्याला महत्वाकांक्षी काम आपण हातामध्ये घेतलंय. आपण जर याच्यात पुढाकार घेतला नाही तर पैसे असतील पण लोकांपर्यंत योजना पोहोचणार नाही. आणि म्हणून याही दृष्टीने महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाने, जिल्हा परिषदेने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आपण पाहू शकतो आज सगळ्या घटकांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलेलं आहे, आशा वर्करचं मानधन आपण त्या ठिकाणी वाढवलेलं आहे. एवढंच नाही तर ज्या काही आपल्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, यामध्येही 1000 रुपयावरनं 1500 रुपयापर्यंत आता आपण मदत या योजनांमध्येही गरिबांकरता वाढवण्याचा निर्णय आपण घेतलाय. महिलांकरता देखील आपण मोठ्या प्रमाणात यावेळी निर्णय घेतले आहेत. आता आपण लेक लाडकी योजना आणली आहे, की ज्या योजनेच्या अंतर्गत मुलगी जन्माला आल्यानंतर ती जन्मता त्यांच्या घरी 5000 रुपये आपण देणार आहोत. ती पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये आपण देणार आहोत, ती 7व्या वर्गात गेली की 8000 रुपये आपण देणार आहोत, ती अजून 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत, आणि ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे मुलींच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. एकीकडे केंद्र सरकार देखील योजना करताय, राज्य सरकारही करताय. एवढंच नाही तर ज्याचा बावनकुळेजींनी उल्लेख केला आणि खरोखर महिलांनी फार आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला, आज ST च्या बसेस ओसांडून वाहत आहेत. कारण महिलांना जेव्हापासून कळलं की 50% तिकिटातच आपल्याला प्रवास करायला मिळतोय, तर अनेक महिला शासनाने केलेली घोषणा खरी आहे की फसवी आहे हे पाहण्याकरता ST मध्ये बसून राहिले आहेत आणि काही कामाने देखील बसून राहिले आहेत. पण ही योजना आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आपण महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा देखील देतोय. आज अशा अनेक योजना आहेत, मी सगळ्या योजना सांगून आपला वेळ घेणार नाही, पण आमच्या बचत गटांकरता आपण नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. आमच्या महिलांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भातल्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून यातली जी काही अधिकारिता आहे ती महिलांपर्यंत पोचली पाहिजे. कारण देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे सातत्याने सांगतात
की जोपर्यंत महिलांना आपण देशाच्या मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत आपण विकसित देश होऊ शकत नाही। आणि म्हणूनच महिला केंद्रित धोरण हे या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे। आज या निमित्ताने मी एवढं सांगतो की राज्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आमचं सरकार हे सामान्य माणसाचा जो काही सामान्य माणसाचं काम आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि सुदैवाने मला पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि पालकमंत्री म्हणून हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे। इतक्या वर्ष बावनकुळे साहेब तुम्हीच पालकमंत्री होते, सुनील भाऊ तुम्ही वर्धा जिल्ह्याचे होते, त्यामुळे तुम्हाला नागपूर जिल्ह्याची संधी नाही मिळाली। पण मला 5 वर्ष मुख्यमंत्री होतो तरी पालकमंत्री म्हणून संधी नव्हती, त्यामुळे पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून नागपूर जिल्ह्याची संधी मिळाली आहे। तर मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या जिल्ह्याकरता जे काही जास्तीत जास्त करता येईल, आणि मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनाही सांगतो की राजकारण होत राहील ते आपण करत राहू, निवडणुका येतात जातात, तुम्ही करा आम्ही करू, पण आपल्या जिल्ह्याकरता ज्या ज्या चांगल्या योजना तुम्ही आणाल त्या योजनांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं कामच आपलं सरकार या ठिकाणी करेल। आणि मंचावरचे सगळे आमदार असतील, सगळे लोकप्रतिनिधी असतील, माझा प्रयत्न हा असेल की पालकमंत्री पदही आहे आणि अर्थमंत्री पदही आहे, त्याच्यामुळे अर्थमंत्री म्हणून तसं या बजेटमध्ये सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की नागपूर जिल्ह्याला काय काय मिळालंय, पण याहीपेक्षा जास्त जे जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण करू आणि आपल्या जिल्ह्याला आपल्याला कसं प्रगतिशील करा, अर्थात उर्वरित महाराष्ट्रालाही करायचं आहे, संपूर्ण विदर्भालाही करायचं आहे, पण आपल्या जिल्ह्याला कसं प्रगतीकडे नेता येईल असा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया। मी पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद।